कोरोनामुळे रखडलेला 12वीचा निकाल आज दुपारी ऑनलाईन जाहीर झाला आहे. या निकालात राज्यात कोकण तर मुंबई विभागातून रायगड पहिल्या क्रमांकावर आहे. रायगडचा निकाल 91.28% लागला आहे. जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या 29,718 विद्यार्थ्यांपैकी 27,128 विद्यार्थ्यांनी करिअरला कलाटणी देणारा 12वीचा टप्पा पार केला आहे. या परीक्षेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 99.1%, मोरू नारायण म्हात्रे ज्युनियर कॉलेजचा निकाल 100%, रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय अँड जनार्दन भगत ज्युनियर कॉलेज गव्हाणचा 94.65%, तर लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेजचा निकाल हा 100% लागला आहे. सीकेटी विद्यालयातील सायन्स विभागात रुचिरा मनीष कर्णेकर हिने 96% मिळवत प्रथम क्रमांक, कॉमर्स विभागातील नीती सतीश देशमुख हिने 91.53% मिळवत प्रथम क्रमांक, तर प्रणव सुरेश शेडगे याने 75.69% मिळवत आर्ट्स विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेजच्या सायन्स विभागातील शिवानी पावणे हिने 82% मिळवत प्रथम क्रमांक, आशेर चित्तिल्ला पिल्ली याने 76% मिळवत द्वितीय क्रमांक, अनुराग कृष्णा मुरारी मिश्रा याने 73.50% मिळवत तृतीय क्रमांक, तर कॉमर्स विभागातील राधिका तत्सम आरगेडे हिने 85% मिळवत प्रथम क्रमांक, नेहा जनार्दन जगताप हिने 85% मिळवत द्वितीय क्रमांक, तर सौरव संजीव शर्मा याने 80% मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय अँड जनार्दन भगत ज्युनियर कॉलेजमध्ये ज्योती बबन टेकुडे हिने 68.30% मिळवत प्रथम क्रमांक, रसिका प्रभाकर घरत हिने 66.92% मिळवत द्वितीय क्रमांक, तर मानसी निलेश डोलकर हिने 65.08% मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच मोरू नारायण म्हात्रे ज्युनियर कॉलेजमधील धनश्री अरुण म्हात्रे हिने 75.69% मिळवत प्रथम क्रमांक, अनुज कुमार सिंग याने 71.54% मिळवत द्वितीय क्रमांक, तर भाविका चंद्रकांत पाटील हिने 65.69% मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या या 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.